फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. अमित शहांनी सुद्धा याचे संकेत दिले. टीव्ही 9 मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं भाकीत. कोणी काही म्हणू द्या, राज्याचा पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असणार. मी गृहमंत्री होणं कोणाला परवडणारं नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. काँग्रेसमध्ये मुलांना तिकीट देऊन घराणी चालवली जातात. नागपूरमधल्या भाषणातून नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका. सोयाबीनला भाव नाही, लोक चिडलेत. लोकसभेला फटका बसल्यानंतर सचिवांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये बैठक झाली, उद्धव ठाकरे यांचा आरोप. रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांसाठी कृष्णाच्या रूपामध्ये आहेत. अर्जुनाचा रथ विधानसभेपर्यंत पोहोचला पाहिजे. खोतकर रावसाहेब दानवेंच्या भेटीवर मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया. बहीण म्हणून अजित पवारांना एकटं पडू देणार नाही. आईनं सांगितलंय अजितला एकटं पाडू नका. 23 अजित पवारांचे निवडून येतील. अजित पवारांची भगिनी विजया पाटील यांना विश्वास. अजित दामोदर गव्हाणेंना आमदाराचं प्रमाणपत्र मिळणार. अजित भाऊ म्हटलं असतं तर कोणीतरी कटछाट करून ट्रोल केलं असतं. पिंपरी चिंचवडमधल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी. माझा भाजपाला शर्तींवर पाठिंबा असेल, चुकीचं होत असल्यास विरोधात जाणार. निवडून आल्यानंतर भाजपाला पाठिंबा द्यावा लागणार, या प्रश्नावर मलिकांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे हजारो स्वाक्षऱ्या करून निधी देतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे सही करायला पेन नव्हता, श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल. कणकवली देवगड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्र्यांचे कुटुंब मैदानात. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्याकडून महिला मिळावा. पुण्याला पाडायचं आणि निवडून आणायचं, गाव पातळीवर ठरवा. फडणवीसांमुळे मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं, त्याचा फटका त्यांना बसणार, जरांगींची टीका. सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आडम यांचा आरोप. नरसय्या आडम सोलापूर शहर मध्य विधानसभेचे उमेदवार. समीर भुजबळांच्या सभेमध्ये गोंधळ. सुहास कांद्यांवर टीका करू नका, कार्यकर्त्यांची भर सभेमध्ये मागणी. नांदगावच्या साकूर गावातली घटना. नांदगाव विधानसभेसाठी सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळांमध्ये लढत. नाशिकमध्ये शिंदेगडाचे उमेदवार सुहास कांद्यांचं शक्तीप्रदर्शन. सुहास कांद्यांच्या रॅलीमध्ये अभिनेता गोविंदा यांचा सहभाग. सुहास कांदेंना गोविंदांकडून विजयाच्या शुभेच्छा. महाविकास आघाडीकडून बंडखोरांवर कारवाईचा बडगा. मवियाकडून विधानसभा निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या 28 बंडखोरांवर निलंबनाची कारवाई. बंडखोरांच्या यादीतून जयश्री पाटलांचं नाव मात्र वगळण्यात आलं. कल्याण पश्चिमेतील बंडखोरी थांबवली, पूर्वेतील शिंदेनी थांबावी. भाजप नेते आणि माजी मंत्री कपिल पाटील यांची शिंदेना विनंती. कल्याण पश्चिममध्ये नरेंद्र पवारांची माघार, तर पूर्वेमध्ये शिंदेगडाचे महेश गायकवाड यांची बंडखोरी. काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि खासदार श्याम बर्वेंकडून रामटेकमध्ये काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचा प्रचार. राजेंद्र मुळकांच्या प्रचारामुळे रामटेकमध्ये ठाकरेगडाचं टेन्शन वाढलं. नालासोपरा विधानसभेतील प्रहारच्या उमेदवाराला सकल मराठा समाजाचा पाठिंबा. धनंजय गावडेंना सकल मराठा समाजाचा पाठिंबा. धाराशिव विधानसभेचे उमेदवार अजित पिंगळे यांच्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग वारणेंची कळंब शहरामध्ये प्रचार रॅली. कळंब शहरामधल्या मारुतीला नारळ फोडून प्रचाराची सुरुवात. अमळनेरमधील अनिल पाटलांचा प्रचारासाठी माहितीचा निर्धार मेळावा संपन्न. मेळाव्याला माहितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारं सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. श्रीकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. राज्यात महाविकास आघाडी सरकारच येणार तर नाना पटोले मुख्यमंत्री होतील. काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्याकडून विश्वास व्यक्त. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये माझा विजय निश्चित. मवियाच्या उमेदवार चित्रलेखा पाटलांकडून विश्वास व्यक्त. तर इथल्या विद्यमान आमदारांना काहीच कामं केली नाहीत, महेंद्र दळवींवर हल्लाबोल. नवापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार शरद गावितांकडून जोरदार प्रचार सुरू. गावितांकडून रात्री कॉर्नर सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. नंदुरबार तालुक्यामधल्या भोणे गावातील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. भाजपातून अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला.